हॅलो, तर आजपासून आपण आपल्या ग्रेड 9 सिलेबसला स्टार्ट करतो आहे. 8 आपल्याला फक्त मॅथ्स असा एकच सब्जेक्ट असायचा, राईट? पण आता आपल्याला 9 मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे 2 सब्जेक्ट असणार आहेत. मॅथ्स 1 म्हणजे असतो अल्जेब्रा आणि मॅथ्स 2 असतो ज्योमेट्री. ज्यातल्या मॅथ्स 1 फर्स्ट चॅप्टर आहे आपला सेट्स, आणि त्याच्याबद्दल आता आपण माहिती घ्यायला चालू करणार आहोत. मला सांगा, सेट्स हा शब्द तुम्ही कुठे कुठे वापरलाय याच्या आधी? वापरलाय, वाचलाय, ऐकलाय काही? करेक्ट आहे की आता शाळा चालू झाल्या की आपण पहिलं काय घेतो? तर सेट ऑफ बुक्स, पुस्तकांचा सेट घेतो ना, किंवा सेट ऑफ पेन्सिल्स, सेट ऑफ नोटबुक्स. असं कधी होतं का रे, तुम्ही दुकानात जाता आणि दुकानदाराला म्हणता की एक 10-9 पुस्तकांचा संच द्या आणि दुकानदार वयाच घेऊन आला? असं होतं नाही. तुम्ही म्हटलं 10-9 पुस्तकांचा सेट आणा, व्यवस्थित सांगितलं दुकानदाराला, दुकानदाराने व्यवस्थित ऐकलं की तो व्यवस्थित तुम्हाला 9 पुस्तकच घेऊन येणार, तो वह्या घेऊन येणार नाही. म्हणजे महत्त्वाचं काय होतं, तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही व्यवस्थित सांगितलं त्याला की मला 9 पुस्तकांचा संच हवा आहे, 9 पुस्तकांचा सेट हवा आहे. सेटलाच मराठीमध्ये संच असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे? आता आणखीन काही उदाहरणं आपण पाहूयात. जसं की बुके माहिती आहे ना आपला, आपण फ्लॉवर्सचा देतो कोणाचा बर्थडे असला काही असला की बुके ऑफ फ्लॉवर्स. आणखीन फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे काय बरं, तर पक्ष्यांचा थवा. कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे नंबर सगळे एकत्र घ्यायचे. कलेक्शन म्हणजे कलेक्शन करायचं म्हणजे काय, तर एकत्र घ्यायचं. ही अशी काही या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. आता काय आहे बघा, जेव्हा आपण बुके म्हणतो फ्लॉवर्सचा, तर त्याच्यामध्ये सगळे फ्लॉवर्स असतात, राईट? एखादं फळ वगैरे सापडतं का आपल्याला, किंवा एखादी पालेभाजी सापडते का? नाही, सगळे फुलं असतात त्याच्यामध्ये. थोडी पानं वगैरे असतात, पण तो फुलांचा एक प्रकार म्हणून आपण धरूयात. आता फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हटलं म्हणजे काय, म्हटलं आपण पक्ष्यांचा थवा. याच्यामध्ये प्राणी येतील का? जर मी म्हटलं की मी असं म्हटलं की आय सॉ फ्लॉक ऑफ बर्ड्स इन द स्काय, असं मी जेव्हा म्हटलं त्या डोळ्यासमोर तुमचं चित्र काय येईल, तर आकाशात उडणारे पक्षी येतील का प्राणी येतील? नाही, बरोबर. म्हणजे जेव्हा आपण गोष्टी व्यवस्थित डिफाईन करतो, काय करतो? व्यवस्थित डिफाईन करतो. डिफाईन करणं म्हणजे काय, तुम्ही आता सायन्स शिकला असाल मागच्या वर्षी, सेम इंग्लिशमध्ये असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल, डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे काय, तर त्या जी काही वस्तू आहे त्या वस्तूबद्दल आपण माहिती सांगतो, आणि अशी माहिती सांगतो की त्या माहितीनंतर आपल्या डोळ्यासमोर ती एकच एक गोष्ट आली पाहिजे. म्हणजे मी म्हटलं की डिफाईन्ड बोर्ड इन युअर क्लासरूम, तर तुम्ही सांगाल की समजा आता मोस्टली जर समजा व्हाईट कलरचा बोर्ड आहे, तर तुम्ही काय म्हणाल, इट इज अ थिंग यूज टू राईट बाय टीचर or sometimes by students. It is white in color, it is rectangle in shape, and it's at the front wall of the class. Asa kahi tari sangal, tar asa sangitlanantar na aplya dolyasamor kay ala, white board ala, jo chitra ala, rectangular shape mhanla rectangular shape ala, white mhanlyavar white color ala, teacher kadun use honari vastu ahe, lihnyasathi honari vastu ahe, asa mhanlyanantar aplya samor kahi goshti yayla lagla, barobar. सो ह्याला सगळ्याला म्हणतात आपण डिफाईन करणं, एखादी गोष्ट डिफाईन करणं. सो मी आता ते डिफाईन केलं की बुके ऑफ फ्लॉवर्स म्हणजे माझ्यासमोर बुके आलं डोळ्यासमोर, फ्लॉक ऑफ बर्ड्स, कलेक्शन ऑफ नंबर्स, वरती आपल्या इथे होते सेट ऑफ बुक्स, पेन्सिल्स, नोटबुक्स, ठीक आहे? सो हे काय होतं, आता कलेक्शन होतं सगळं. काय होतं? कलेक्शन होतं. कलेक्शन म्हणजे गोळा केलेलं होतं. काय गोळा केलेलं होतं? फुलं होती, पक्षी होते, नंबर, बुक, पेन्सिल, नोटबुक, अशा गोष्टी आपण गोळा केल्या होत्या. पर गोळा करताना आपण त्यांना काहीतरी नियम दिला होता. म्हणजे आधी केव्हा दुकानदाराला सांगताना म्हटलं आपण की मला 9 पुस्तकांचा संच हवा, हा नियम झाला. मी नुसतं असं म्हणले का की मला पुस्तकं द्या,
असं म्हणणार का दुकानदाराला? नाही म्हणणार, मी पर्टिक्युलर सांगणार की नववीच्या पुस्तकांचा संच द्या. म्हणजेच मला काहीतरी गोष्टी गोळा करायच्या होत्या, पण त्या गोळा करण्यासाठी मी काही नियम लावला त्याच्या आधी. तो माझा नियम होता की 9th ग्रेडचे बुक्स, हा माझा नियम होता. बरोबर, मग हेच आहे सेट. म्हणजे सेटची जर आपण व्यवस्थित डेफिनेशन करायला गेलो तर ती डेफिनेशन अशी असते, सेट इज अ कलेक्शन ऑफ. सेट म्हणजे काय? तर एक प्रकारचं कलेक्शन आहे. कसलं कलेक्शन आहे? पण कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. डिफाईन करणं म्हणजे काय हे आपण पाहिलं. वेल म्हणजे अगदी योग्य प्रकारे, व्यवस्थित, चांगलं. सो सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. म्हणजे कसले ऑब्जेक्ट काय करायचं आहे आपल्याला? तर कलेक्शन करायचं आहे. कोणाचं? ऑब्जेक्ट्सचं. पण कसले ऑब्जेक्ट्स हवेत? ते वेल डिफाईन्ड, म्हणजे व्यवस्थित कळायला पाहिजे की त्या कलेक्शन करताना नेमके कोणते ऑब्जेक्ट्स घेतले जाणार आहेत. जसं की मग अशी जर मी म्हटलं असतं दुकानदाराला की मला पुस्तकं द्या नुसतं असं मी म्हटलं असतं, तर ते वेल डिफाईन्ड झालं असतं का? दुकानदाराला कळालंच नसतं कोणती पुस्तकं द्यायची तुम्हाला नक्की ते. पण जेव्हा तुम्ही म्हणता की मला 9th ग्रेडचे बुक्स द्या, तेव्हा तुम्हाला हवं असलेलं पुस्तकांचं कलेक्शन हे वेल डिफाईन्ड झालं. ठीक आहे. आता मग असे आपण नुसतं म्हटलं कलेक्शन ऑफ नंबर्स, पण कसले नंबर? ऑड पाहिजेत, इव्हन पाहिजेत, 2 डिवाइड होणारे पाहिजेत, 3 डिवाइड होणारे पाहिजेत, 5 मल्टिपल्स पाहिजेत, नेमके कोणते नंबर्स पाहिजेत? थोडीशी ॲम्बिग्युटी आहे. अशा वेळेला हे वेल डिफाईन्ड नाही होणार. जर मला त्याचं वेल डिफाईन्ड करायचं असेल तर मला म्हणायला हवं की कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. असं जर मी का म्हटलं तर मला कळेल की मला कोणतं कलेक्शन हवं आहे, कोणते नंबर्स हवे. तर ते हवेत मला 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. ठीक आहे. सो तुम्हाला सेट म्हणजे काय ते कळालं, पण सेट म्हणायचं नाही कशाला? आता कोणती गोष्ट सेट नाही आहे? मग आता मी म्हटलं की कलेक्शन ऑफ हॅपी स्टुडंट्स इन युअर क्लास. हां, मी काय म्हणते आहे, कलेक्शन ऑफ हॅपी स्टुडंट्स इन युअर क्लास. आता मी एवढंच सांगितलंय, ठरवा बरं कोणाकोणाला घ्या, कोणाकोणाचे चेहरे डोळ्यासमोर आले, कुठल्या मित्रमैत्रिणींचे आले डोळ्यासमोर चेहरे, पक्क सांगता येत आहे का? कारण समजा मी हॅपी आहे, पण माझ्यापेक्षा जास्त हॅप्पी असणारं आणखीन कोणीतरी असेल, ह्याच्यापेक्षा कमी हॅप्पी असणारं आणखीन कोणीतरी असेल, किंवा प्रत्येकाचा हॅपीनेस वेगळा असेल. मला बाबा पिझ्झा खाल्ला की मस्त हॅप्पी होते मी, त्याच्यानंतर काही लोकांना मस्त खो खो खेळायला मिळालं की हॅप्पी वाटतं, काही लोकांना फिरायला भेटलं की हॅप्पी वाटतं, काही लोकांना शाळेला सुट्टी मिळाली की हॅप्पी वाटतं. आता मग नक्की हॅपीनेस ठरवायचा कसा? कळतंय का काय व्यवस्थित? नाही. म्हणून हा सेट नाही, नॉट सेट. हा सेट नाही. तसा आणखीन घेऊया, कलेक्शन ऑफ गुड टीचर्स. आता नक्की कोणाला गुड म्हणायचं आणि कोणाला गुड म्हणायचं नाही हे कळतंय का? की सर छान शिकवतात म्हणून गुड म्हणायचं, का सर व्यवस्थित सिलेबस कम्प्लीट करतात म्हणून गुड म्हणायचं, का सर अभ्यास देतात म्हणून, की अभ्यास चेक करतात म्हणून? सो गुडनेसची डेफिनेशन आपल्याकडे नीट नाही आहे. म्हणून कलेक्शन ऑफ गुड टीचर्स याला आपण सेट म्हणायचं नाही. पण समजा मी जर असं म्हटलं असतं की कलेक्शन ऑफ स्टुडंट्स हू लाईक पिझ्झा, तर मात्र आपल्याला व्यवस्थित सेट मिळाला असता. कारण कोणाला पिझ्झा आवडतो आणि कोणाला नाही आवडतो हे व्यवस्थित कळणार आहे. काही 4-5 मुलांना आवडत असेल, काही 5-7-8 मुलांना नसेल आवडत पिझ्झा, हे आपल्याला व्यवस्थित कळणार आहे. सो अशा वेळेला तो सेट होऊन जाईल. ठीक आहे.
सो जेव्हा असे गोष्टी असतात हॅपी गुड स्ट्रॉंग, जिथे त्या हॅपीनेसची गुडनेसची किंवा स्ट्रॉंगनेसची डेफिनेशन काय आहे हे आपल्याला क्लिअर माहिती नसतं, अशा वेळेला त्या कलेक्शनला सेट म्हणायचं नाही, नॉट अ सेट. सो कळतंय सेट कधी म्हणायचं? तर जेव्हा ते कलेक्शन वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्सचं असेल. कळतंय? सो सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. काही आपण एक्झाम्पल पाहू सेटचे. एक्झाम्पल्स, सेट ऑफ नॅचरल नंबर्स सेट ऑफ होल नंबर्स सेट ऑफ नॅचरल नंबर्स डिवायडेड बाय 5 डिव्हिजिबल बाय 5 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 इज माय फर्स्ट सेकंड थर्ड एक्झाम्पल. सेट ऑफ ग्रेड 9 टेक्स्टबुक्स सेट ऑफ डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र सेट ऑफ रिवर्स इन इंडिया. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ सेट्स. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ नॉन सेट्स. Examples of non-sets. Set of hardest fort to climb. Let's say in Maharashtra. Set of happy students in class. Set of brave children in school. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ नॉन सेट्स. कारण हार्डेस्ट म्हणजे नक्की काय, हॅपी म्हणजे नक्की काय, ब्रेव म्हणजे नक्की काय, याच्या डेफिनेशन्स आपल्याकडे क्लिअर नाहीत. सो अशा गोष्टींना आपण सेट म्हणणार नाही. आणि हे जे काही एक्झाम्पल पाहिले ते आपले सेटचे होते. सो बेसिकली सेट म्हणजे काय आणि सेट नाही म्हणजे काय हे आपल्याला या व्हिडिओमधून क्लिअर झालं असेल. थँक्यू.